दोघे भाऊ भाऊ होते. एक अतिशय धनंड होता आणि दुसरा अतिशय दरिद्री. एकाच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती तर दुसऱ्याच्या घरात सदा उपासमार चालायची. मोठा भाऊ धाकट्याची वास्तुपुस्त देखील करायचा नाही, काही देणे तर दूरच. एकदा मोठ्याचे मुलाचे लग्न होते. घरोघरी आमंत्रणे गेली, धाकट्याला मात्र बोलावले नाही. त्याच्या घरी मेजवानीसाठी गाव लुटले, मोठमोठी तालेवार माणसे आली, तेव्हा धाकट्याला राहावेना. दुपार टळून गेल्यावर तो बायकोला म्हणाला, तू मुलांना घेऊन दादाच्या घरी जा, जे काही उष्टखरक्ट मिळेल ते घेऊन ये, आपल्याला ते चालेल. त्याप्रमाणे ती गेली, पण नशीब असे की तिथे खरकटेसुद्धा नव्हते. भांडीकुंडी घासून पुसून जागच्या जागी पडली होती. तिला एका मोठ्या पातेल्यात पांढरे पाणी दिसले. भातासाठी तांदूळ धुतले त्याचे ते पाणी होते. ती ते घेणार. इतक्यात मोठी जाऊ आली. ती म्हणाली, माझं पाणी नाही घ्यायचं, त्याचा आम्हाला उपयोग नाही की काय. बिचारी एवढेशी तोंड करून घरी आली. नवऱ्याला तिने हकीकत सांगितली. त्याचा जीव तडफडला, तो फार चिडला. आज रात्री जाऊन दादाच्या शेतातल्या जोंधळ्याची थोडी ताटं कापून आणतोच मी, असे तो बायकोला म्हणाला. रात्री तो गुपचूप शेतात गेला. तिथे एका पहारेकऱ्याने त्याला अटकले. खबरदार, एक सुद्धा ताट घेशील तर. तू कोण रे? मी तुझे भावाचं नशीब, त्याचे वैभव राखणं हे माझं काम आहे. तुला मी एक दानाही घेऊ देणार नाही. तू इथून चालता हो. हे ऐकून तो फार चकित झाला आणि भावाच्या नशिबाला म्हणाला, भावाच्या नशिबा, मग माझं नशीब कुठं आहे रे? मी नुसती उपासमार काढतो आहे, ते कुठं मला तुझ्यासारखी मदत करीत नाही. ते तुझं नशीब, ते साता समुद्रापलीकडे झोपलं आहे. तू तिकडे जा आणि त्याला जागं करून जाब विचार. मी आणखी काय सांगू? तेव्हा त्या दरिद्री माणसाने साता समुद्रापलीकडच्या नशिबाला भेटायचे ठरवले. त्याने बायकोला सांगितले. तिने शेजाऱ्यांकडून झोंधळे उसने आणली, त्याचे भाकऱ्या केल्या. सर्वांनी त्यातले थोडे खाल्ल्या. उरलेल्या बायकोने नवऱ्याला वाटेत खायला बांधून दिल्या. तो दरिद्री वाट फुटेल तिथे चालू लागला. त्याला आंब्याने भरलेले एक झाड दिसले. त्याच्या छायेत बसून त्याने भाकरी खाल्ली. इतक्यात एक आंबा त्याच्या पुढ्यात पडला. त्याने आनंदाने तो उचलला आणि खायला सुरुवात केली. पण त्याचे तोंड कडू झाले. ते कडू फळ त्याने दूर भिरकावून दिले. आंब्याच्या झाडाने विचारले, तू कुठं निघाला आहेस? साता समुद्रापलीकडे माझे नशीब झोपलेले आहे, त्याला भेटायला जातो आहे. ठीक आहे, मग तुझ्या नशिबाला विचार की माझी फळं कडू का. जो कुणी खातो तो माझं फळ असंच दूर फेकून देतो. ठीक आहे, विचारीन. तो पुढे गेला. तेव्हा त्याला एक नदी लागली. तिच्या कोरड्या वाळूत एक मासा तडफडत होता. दरिद्र्याला पाहून तो म्हणाला, कुठं चाललास? साता समुद्रापलीकडे माझं नशीब झोपलं आहे, त्याला भेटायला. ठीक आहे, मग त्याला विचार की मी असा कोरड्या वाळूत का तडफडतो आहे, विचारेन, असे म्हणून तो पुढे गेला. तेव्हा त्याला एक राजधानी लागली. तिथे राजवाड्यात भीक मागायला तो गेला. तिथला राजा एक मनोरा बांधित होता. उत्तम कारागीर होते. कामात चूक नव्हती, तरी काम पुरे झाले रे झाले की मनोरा कलंडायचा आणि पडायचा. राजाने विचारले, तू कुठं चाललास? साता समुद्रापलीकडे माझं नशीब झोपलं आहे, त्याला भेटायला. ठीक आहे, मग त्याला माझा मनोरा का पडतो ते विचार. ठीक आहे, असे म्हणून दरिद्री पुढे गेला. तेव्हा त्याला एक घोडा भेटला. घोडा सुरेख होता. पाठीवर खोगीर होते, पण त्याच्यावर बसायला कुणी स्वारच नव्हता. तो नुसताच एका रिंगणात फिरत होता. घोड्याने विचारले, तू कुठे चाललास? साता समुद्रापलीकडे
माझं नशीब झोपलं आहे त्याला भेटायला. मग त्याला विचार की माझ्या पाठीवर कुणी स्वार का बसत नाही, विचारीन असे म्हणून तो पुढे गेला. पण सात समुद्र कुठे आहेत, तिथे कसे जायचे याबद्दल मात्र त्याला कुणीच काही सांगितलं नाही. काय करावे असा विचार करीत तो एक वडाच्या झाडाखाली बसला. तेवढ्यात एक साप झाडावर असलेल्या गरुडाच्या पिल्लांना खायला वर चढताना त्याने पाहिला. लगेच तलवार घेऊन त्याने सापाचे तुकडे केले. गरुडाच्या पिल्लांनी ते पाहिले. गरुड पक्षी घरी आल्यावर आपल्या पिल्लांना खाणारा प्राणी हाच असावा असे वाटून ते त्या दरिद्री माणसावर हल्ला करणार होते. पण त्याच्या पिल्लांनी तो शत्रू नाही तर उपकार करणारा आहे असे म्हणून त्यांनीच सापाला मारले असे सांगितले. मग गरुडाने त्या दरिद्राला विचारले, तू कोण, तू कुठे चाललास, मी तुला काय मदत करू. दरिद्राने आपली कथा त्याला ऐकवली. सात समुद्र कुठे आहेत आणि ते पार कसे करायचे याच विचारात मी पडलो आहे असे तो म्हणाला. तू चिंता करू नकोस, माझ्या पाठीवर बैस, मी तुला साता समुद्रापलीकडे नेऊन सोडतो. दरिद्री गरुडाच्या पाठीवर बसला. हा हा म्हणता गरुडाने साती समुद्र ओलांडले. तिथे वाळवंटात एक प्रचंड माणूस झोपला होता. त्याच्याजवळ गरुडाने त्याला नेले. हेच तुझं नशीब. दरिद्र्याने त्या माणसाचे पाय धरून जोराने हलवले. तेव्हा जांभ्या देत तो उठला. काय रे माझ्या नशिबा, तू असं झोपतोस नि मला छळतोस काय. माझ्या भावाचं नशीब त्याची सेवा करतं आणि तू मात्र घोरत पडला आहेस. तुला लाज नाही वाटत, उठ चल माझी सेवा कर. मी आता दरिद्री राहायचं नाही असं ठरवलं आहे. ठीक आहे, मी आतापर्यंत झोपलो होतो, तू जागं करशील तेव्हाच उठायचं आणि एकदा उठलो की तुझी सेवा करायची असं ठरवलं होतं. आता तू जाशील तिथं मी येईन. आता तुझं नष्टचर्य संपलं. बरं तर माझ्या नशिबा घोडा सुंदर आहे, त्याच्यावर खोगीर आहे, पण त्याला कुणी स्वार का मिळत नाही. घोडा हिंडतो त्या जागेत अपरंपार धन पुरलेलं आहे, ते घोड्यानं काढून दिलं की त्याला स्वार मिळेल. तूच त्याचा स्वार. माझ्या नशिबा राजाचं मनोरा ढासळतो का. राजाची मुलगी मोठी झाली आहे तरी राजा तिचं लग्न करायचं मनात आणत नाही. ती मुलगी त्यामुळे दुःखी आहे. तिच्या तळतळाटामुळे मनोरा पडतो. तिचं लग्न झालं की मनोरा पडणार नाही. माझ्या नशिबा कोरड्या वाळूत मासाकार तडफडतो आहे. त्या माशाच्या पोटात सोन्याची चीप आहे, ती काढून घेतली की मासा बरा होईल. माझ्या नशिबा झाडाला कडू आंबे का लागतात. झाडाखाली पुष्कळ सोनं आहे, तिथला खजिना झाडानं काढून दिला की त्याची फळं गोड होतील. हे सारे त्या माणसाने लक्षात ठेवले. प्रथम तो घोड्याकडे गेला. घोड्याच्या जागेतले धन त्याने काढले आणि म्हणाला, आता मीच तुझा स्वार. घोडा आनंदला. त्याच्या पाठीवर बसून आता तो स्वार बाजारात गेला. त्याने सरदारसारखा पोशाख विकत घेतला. मोठ्या ऐटीत घोड्यावर बसून तो राजवाड्यात गेला. त्याने राजाला सांगितले, तुम्ही मुलीचं लग्न करीत नाही, ती मनातून दुःखी आहे म्हणून मनोरा पडतो, तिचं लग्न करा म्हणजे मनोरा स्थिर होईल. राजाने मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. मग तो घोड्यावर बसला, ती पालखीत बसली. वाटेत तो मासा दिसला, त्याने माशाचे पोट दाबले. त्याच्या तोंडातून सोन्याची चीप निघाली. मासा बरा झाला. त्याला नदीत टाकून तो पुढे गेला. मग त्याला ते झाड भेटले. झाडाखालचे धन काढून घेतल्यावर झाडाचे आंबे गोड झाले. ते धन उंटावर लादून तो राजकन्येला घेऊन आपल्या गावी आला. गावाबाहेर तंबू ठोकून त्याने मुक्काम केला. आता कितीतरी शिपाई प्यादे त्याच्या दिमतीला होते. मग तो राजकन्येला घेऊन आपल्या बायकोकडे गेला. त्याने तिला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, ही तुझी लहान बहीण, हिला नीट सांभाळ. धाकटीला म्हणाला, ही तुझी अक्का, तिला नमस्कार कर. तिने नमस्कार केला, मोठीने पोटाशी धरले. दोघी सवती प्रेमाने राहू लागले. दरिद्री भाऊ नवकोट नारायण झालेला पाहून मोठा भाऊ इतर थोर लोक आले त्यांच्याबरोबर त्याला भेटायला आला.
त्याच्या पुढे पुढे करू लागला. त्याची बायको पण आली. तिने त्या दोघी जावांना जेवायचे आमंत्रण दिले. दोघी पालखीत बसून गेल्या. अंगावर भरजरी शालू शेले होते, हिरे मोत्यांचे दागिने होते. गावातल्या श्रीमंतांच्या बायका देखील आले होत्या. पाणी वाढली, बायका जेवू लागल्या, पण मोठी जेवीना. एकेका दागिन्यांवर ती घास ठेवू लागली. हे काय करता म्हणून जावेने विचारले. तेव्हा ती म्हणाली, आज हे कपडे आणि दागिने आहेत म्हणून हे आमंत्रणने कौतुक आहे म्हणून त्यांनाच घास देते आहे. मागे आमची उपासमार होत होती तेव्हा तुम्ही तांदुळाची धुवणसुद्धा दिलं नाही. मग सौतीकडे वळून ती म्हणाली, उठ बाई, दागिने जेवले, चल घरी. दोघी सौती दिमाखात उठून पालखीत बसून निघून गेल्या. बाकीचे बायकांनी देखील मग जेवणाला हात लावला नाही. फिदी फिदी हसून यजमानी बाईंना टोमणे देऊन त्या देखील निघून गेल्या. त्यानंतर धाकटा भाऊ आनंदात राहत होता. पुढे सासरा मेला तेव्हा ते राज्य त्यालाच मिळाले. दोन्ही राण्या तिथे देखील प्रेमाने राहू लागले. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.